नागपुरात झालेल्या मुलाखतीत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ओबीसी आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असून केंद्र सरकारने आता मध्यस्थी अर्ज सादर केलाय. जेव्हा महाराष्ट्रावर वेळ होती तेव्हा केंद्राने मदत केली नाही. आता इतर राज्यातही समस्या निर्माण झाल्याने केंद्राने मध्यस्थी याचिका दाखल केली आहे असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत निवडणुका थांबवा ही आमची आणि अनेक राज्यांची सर्वोच्च न्यायालयात विनंती देखील त्यांनी केली. आज माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातील सुनावणी आहे आणि खरंतर आता केंद्र सरकारने नव्याने ॲफिडेव्हिट दिल्यामुळे अर्विन केल्यामुळे तोंडात गेलं त्यासाठी हा निकालही आता वेगळ्या मोडवर येईल असं मला अपेक्षित आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस महाराष्ट्राच्या संदर्भात हा विषय होता आता ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा विषय देशव्यापी झालेला आहे आणि अनेक राज्यामध्ये आता ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर प्रश्न निर्माण झालेले आहेत. मध्य प्रदेश आपल्याला बाजूचंच राज्य आहे. त्या राज्यामध्ये तर ओबीसींनी अनेक संघटनांनी आंदोलन केलं आणि तिथल्या त्या सगळ्यांना लाठीमारसुद्धा तिथली सरकारने ओबीसी समाज बांधवावर केलेला आहे आणि आंदोलन मोडून काढण्यासाठी दाबण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शिवराज सिंग चौहान साहेबांनी केले आणि अशा अनेक राज्यातला हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मला वाटतं की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने जी विनंती केलेली आहे की एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी 4 महिन्याचा कालावधी द्यावा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात संधी द्यावी, वेळ द्यावी अशी जी काही विनंती केलेली आहे ती विनंती माननीय सर्वोच्च न्यायालय मान्य करेल आणि पुढचा कालावधी नक्की ओबीसीच्या आरक्षणासाठी मिळेल. त्याचबरोबर पुढच्या 8-10 दिवसात मुख्यमंत्री शाळा सुरू करण्याबाबत आढावा घेऊन निर्णय घेणार असून कोरोना मुलांपर्यंत पसरू नये ही सरकारची जबाबदारी राहील. आता लॉकडाऊनची स्थिती नाही, आम्ही फक्त निर्बंध लावले आहेत. मुंबईत लसीकरणामुळे कोरोनाची तीव्रता कमी झाली असून पुढच्या 10 दिवसात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने खाली येईल असे आश्वासन विजय वडेट्टीवारांनी यावेळी नागरिकांना दिले. कॅबिनेटमध्ये जी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी काल पण कॅबिनेटमुळे स्पष्ट सांगितलं की ज्यावेळेस आता तर लॉकडाऊनची स्थिती नाही, आपण निर्बंधच लावलेले आहेत, पूर्णतः लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन वगैरे काही नाही, काही निर्णय घ्यावे लागतात निर्बंध घालण्याचे, ते घेतलेले आहे. परंतु शाळा सुरू करण्याच्या संदर्भात एक पुन्हा त्यांचा आढावा माननीय मुख्यमंत्री घेणार आहेत. कॅबिनेटमध्ये ठरलं आहे की 15 दिवसाच्या नंतर, म्हणजे आता 5-7 दिवस होऊनच गेलेत, पुढच्या 8-10 दिवसानंतर पुन्हा मुख्यमंत्री महोदय या संदर्भातला आढावा घेतील आणि शाळा सुरू करण्यासंदर्भातला निर्णय ते घेतील ही अपेक्षा आहे.